आपल्यासोबत नाना पटोले. नाना भाऊ, आज बैठक झाली, बैठकीमध्ये राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली असं कळतंय, तर काय झालं नेमकं? हे जे आहे की सगळ्याच कम्युनिटीला न्याय मिळावा, नेतृत्व करायची संधी मिळावी, ही भूमिका राहुलजींनी मांडली आणि स्वाभाविक आहे की राहुलजी जी भूमिका मांडतात ते आपल्या काँग्रेसच्या वरिष्ठ मिटिंगमध्ये सुद्धा मांडतात. जागा वाटपामधला जो काही जे ज्या ज्या भागामध्ये जे मेरिट होतं त्या जागा आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, पण तीन पक्षाचा अलायन्स आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना आणखी मित्रपक्ष, त्यामुळे जागा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. स्वाभाविक आहे की राहुलजींनी जी भूमिका मांडली त्याचं समर्थन सगळे जण करतो, पण त्यानंतर पुन्हा एकदा मित्रपक्षांशी समन्वय केला जाईल. नाना उद्या स्वतः बाळासाहेब थोरात उद्धवजींना भेटतील, काहीतरी मार्ग निघेल. पण राहुल गांधींचं नेमकं म्हणणं काय होतं, म्हणजे ते नाराज झाले जागा मला सांगितलं ना. तर आपल्या सोबत होते नाना पटोले, ज्यांनी म्हटलेलं आहे की राहुल गांधींनी बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केलेली असली तरी सुद्धा आम्ही त्यांची भूमिका जी आहे ती त्यांना समजावून सांगितली. मित्रपक्षांमध्ये काही कारणास्तव जागा वाटपामुळे गडबड होते, परंतु त्यांना भूमिका सांगितली आणि पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या वतीने समन्वय साधण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी चर्चा करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश मीनासह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.